ठीक आहे सगळ्या डिटेल्स पाठव आपल्याला आणि फोटो सुद्धा हो फोटोग्राफ सुद्धा पाठवतो हॅलो इन्स्पेक्टर श्रीखंडे हियर असं रीच माय ऑफिस इमिजिएटली येस आलोच साहेब आलोच Second, yes, sir. You please attend this job. All right, sir. These are the particulars. पंढरपुराजवळ आळशी म्हणून एक गाव आहे तिथे या माणसाची रखेली आहे यू मे यूज दिस इन्फॉर्मेशन इफ यू लाईक आय यूज इट सर मिस्टर देशपांडे येस सर यू प्लीज अकंपनी मिस्टर श्रीखंडे येस सर फोटोग्राफ ऑफ द कन्विक्ट सर ऑफ कोर्स बड़ा तयार माणूस आहे हिकमती आणि धोकेबाज बी केअरफुल आपण बघा साहेब आय विल डू माय लेवल बेस्ट आय विश एव्हरी सक्सेस थँक यू व्हेरी मच
नकार आला म्हणून गंटी मारली. काका स्टॉप आहे वय. नाही खावा मसनी. असं कसं होईल तुम्ही सांगशील तिथं उतरवतो की. काय जायचं उगीच कुत्रेवाणी त्याच्या मागे जायचं होय. अरे पण तू काय बोलतच नाही तर का थांबला असा. काय बोलायचं असेल तर मोर येऊन सपाट बोल. काय म्हणणं आहे तुझ. आपण कुठं चाललोय का चाललोय काय सांगितलं नाही सा तुम्ही. याच्या अगोदर कधी सांगितलं होतं का. नाही दाबा दाबी होती अण्णा. मान माझ्या मागण याच आणि नसाल परवडत तर हातनच घरला माघारी जायचं सांगून ठेवतो. चला काय आमच्या गावात म्हणून विचारलं. फर्स्ट वाले तुम्ही आमच्या गावाचा पत्ता तुम्हाला कळायचा आणि आज खेळ हाय का नाही ह्याचा पत्ता नाही तुम्हाला. ऐकलं की आज पोरग दिसभर कर्ण घेऊन गावात अडकत नव्हतं का. मग विचारताय बरोबर. रात्री यावं का आम्ही. अव आमची परवानगी कशाला काढताय. तिकीट काढा की खेळायचं. तिकीट तर काढायचंच की. हो किती लांब गाव आहे बाबा हेत ना. हे इथं बघा एक की इकड वाला म्हणजे की गावच की असं आहे. जाऊ म्हण सोपी ना. तुमच्या
आम्हाला गावात जाण्याची सोय का आमची येते की बैलगाडी मागणे ऐशी खिलारी जोडी आहे मी देखते राही ना तुम्ही चला की चला अस झाले वय काव पोस्ट वाले काय झालं काय नाही मग आम्ही आणतो गाडी भिन वांगण्याची भिन वांगण्याची हाना हाना जीव मारत होतास की आम्हाला नाही नाही तुम्हाला नाही आईची शपथ तुम्हाला मग दगड कशाला ढकललास बोल दगड कशाला ढकललास फिर बुजुणार आहे मी सूड घेणार आहे मी तिचा माझा हरी खाल्लाय तिनं माझा हरी खाल्लाय अरे येड्या त्या इरी दगड ढकलून तुझं मेलेला पोर परत येणार आहे वय सफळ फार लागले नाही ना मारून पिटून गेला कुठे शहाणपण येणार आहे आपलाच हसू जायचा फार कामत नाही गेले बघ येडा ठार अगदी पार मेले हिरीत पडून म्हणून हिरीवर सूट घ्यायला मागतोय लहर फिरली म्हणजे दगड ढकलतोय बघा ठीक आहे चला या मी नाही बाई आता बसायची काय झालं मला बाई भ्याव वाटत कितना लंबा जाणे गु या इथे तर जायचे या बस सूड घे माझा हरी खालास नाही का ना ठेवणार नाही ठेवणार नाही काय झोपची येळ आहे का काय हो म्हणून मेल्यावर झोपलाय ती काळ्याला उठव अजो काय झाले वाय जायचा अजून मोहराच आहे तवर निजून घाण करू नकाचा मी गावात जाऊन सारा राग रंग बघून येतो तवर इतना कोणी हलायचं नाही काय हुशार राहा कुणाच्या नजरेला पडायचं नाही पण कोणी हटिकलं तर खरी वळख सांगायची नाही काय मी जरा जाऊन येतो ते पोरग कुठं आहे असेल इथंच कुठेतरी Thank you.
अरे 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 तो हाँ थाम थाम गलबल नहीं कलायची बच्चा राम राम मास्टर काय कंत्राटदार या काय काढलंय आज आमची एक निर्भाग होता का आजची रात कसली आज खेळी रात्रीचा गुलाबाई आई आहे ऐकलंय तुमच्याकडे एवढी जागा आहे पलीकडची खोली तो खालीच आहे उतरू द्या की बाईला आजची रात समजा पण नाही बाई अकेली काय अब्बास भाई ही जागा म्हणजे माझी वडलोपार्जित इस्टेट नव्हे गव्हर्नमेंट भाडं भरतं या जागेचं इथं बाईला उतरायला जागा देऊ अहो गव्हर्नमेंट कशाला मागायला येत आहे मास्तर मी एकटंच राहताय वाडत बाई असली म्हणजे काय हालचाल राहती या सोबत होईल तुम्हाला सोबत होईल एक रात्र पण हातात हातकड्या पडतील दोन वर्ष करू द्या की आम्हाला चार दिवस सुखानी नोकरी खाली पिली बिकडे घ्या मास्तर तू बरं राहू द्या आज रात्री या खेळाला बघा तर घरो बाईचं नाच का देखते राही ना तुम्ही बाईला नाचवा पहा आमचा आम्हाला पुष्कळ बर फिरा असं करताय काय निकम गुरुजी पुसताय काय पुसताय शाळेची किल्ली देता काय आजची रात म्हणून शाळेची किल्ली मागताय छान कल्याण कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ओ मास्टर हॅलो हॅलो कसा प्रणतंत्रेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा बोला काय आहे कार्ड पाहिजे हा काय कार्ड पाहिजे हा काय बसते एका कार्डाला 10 पैसे बसतील तसं का बर आमच्या भडगावला 6 पैशाला मिळत मग भडगावला जा इथं कशाला आलात मी काय तुम्हाला आमंत्रण पाठवलं होत असं वाकड्यात का शिरता मास्तर बर द्या झालं हो पर 10-5 एकदम घेतली तर सूट मिळते का ही काय भाजी माळणीच्या पाटीतली 2 किलो दोडकी घेतली की कोथिंबीरीच्या काड्या तशाच मागायला पोस्ट म्हणजे काय समजता काय तुम्ही लोक बर द्या एकच एकच हा हे घ्या 10 पैसे हे घ्या काय बघताय काय मी बघतो बरोबर आहे का नाही हे 10 पैसेच आहे ते हे रजिस्टर पाठवायचं आहे परत पावतीच ही पावती त्याला दोऱ्यानं जोडा बर द्या दोऱ्या मी कुठून देऊ घरून आणा अहो त्याला किती लागणार तेच बर अहो पण देऊ कुठून मी गव्हर्नमेंटनं पब्लिकला देण्यासाठी दोरा ठेवलेला नाही पोस्टात बर नका देऊ हे तुमच्या नियमात बसत का गुरु आहात आमच्यावर मेहरबानगी करा आणि घरी जाऊन दोऱ्यानं शिवून आणतो आणतो हा काय रे बाबानो काय पाहिजे काय मी सांगितलंय बाबांना पत्र लिवायला अगं पण पत्ता काय तुझ्या बापाचा ते काय आम्हाला ठाव नाही अगं तुझा बाप आहे कुठ 2 महिने झाले मुंबईला गेले त्याचा पत्ताच नाही अरे मग पत्र पाठवायचं कुठल्या पत्त्यावर ते आम्हाला ठाऊक नाही आईने सांगितलं पत्र लिहायला निघा पळा घरी पळा एवढी फलटण माग ठेवून हा कुठं बोंबला थेंबतोय कोणाला ठाऊक राव 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 काय रे बाबा आज काय उजा आणलंयस फोडून बघतो की अरे ती पिशवी बघ कुठं फाटली भेटलेली नाही ना बघू सील बरोबर आहे का फोड
म्हणजे पुन्हा पैसेच आले का? मनी ऑर्डरी इन्शुअर पाठवा म्हणावं. आम्हाला सुखाची झोप म्हणून येऊ देऊ नका. इथं भडाडा भाज्या पिकवतात आणि ट्रका भर भरून पुण्या मुंबईला पाठवतात. मग याचे पैसे येतात. आमच्या उरावर काळजीचा धोंडा हा असा. डाक आली का? आली आहे पण अजून फुटायला वेळ आहे. तासाभरा नाही. अरे देशमुखकडे आधी दार लावून घे. काढल्या नसतील बघ तुझ्या. शी 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 काय हा अन्नाचा उपकिरडा. खाण थोडं निनाशन फार बघ तुझ. कुठली सवय लागली तुला कोणाला ठाऊक. थांब आता चांगला चार दिवस उपाशीच ठेवते बघ तुला. मग बघते कसा वळणावर येत नाहीस तू. ए गप कर झाला. रागवलंस मी माझ्यावर. हा नाही ग माझ्या बाबाला उपाशी ठेवायची. मी मिठू मिठू पोपट आहे मोठा चावट. खातो डाळ कच्ची आणि कुणाला म्हणतो रे लुच्ची. ए मला नाही हा म्हणायचं. आपली गोकळ आहे की नाही तिला म्हणायचं. आहे की लुच्ची. काय वहिनी काय चाललं आहे? अहो नेहमी तर चालू दे वैग्या. गोकळा अग ये गोकळा. काय बाई तुझं सासराला बघ भाई. कोण बाई? अग ह्यो येडा सावड्या. अग बाया बरं सासरं उडकून काढलं किंवा मला भुकेला असेल. कुठे काही मिळाले नसेल म्हणून आले बघ. हे बघ दुपारची भाकरी आमची असेल भाजी असेल ती दे त्याला. हे बघ आणि वर एक कांदा विधी बरं का. कशाला सोकत बाई त्याला. रोज मेमरावानी दोन वेळाला जेवायला मागेल नक्तो. अग अशा खोड्या कवऱ्याच्या रूपानं देव आपली परीक्षा पाहत असतो. हा मिठू खातो वाघ्या खातो तशातलंच तो आणखी एक. जा वाढ त्याला जा. वय वय संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटते तेव्हा मिळते भाकर. अरे संसार बरा आहेस ना बाबा. वय बरा निवेदन आणलं तुमच्यासाठी. हो आपल्याकडे हो तेवढी चादरी केली पाहिजे मेहमानाची. काय
बघा कसा गमकन वास सुटलाय. बिर्याणी आणले घरन. हा आपल्या मालकीने खुद हातचे बनाई. तुमच्या सारख्याला खाऊ पिऊ घातल्यावर आमच्या जीवाला बरं वाटते बघाय. असं नाही ठरू पैसा काय येतो जातो माणसानं माणूस सांभाळलं पाहिजे का. माणूस सांभाळलं पाहिजे. हो बरोबर आहे बघा तू. अगदी बरोबर. मग काय हो काय 10 रुपयानं बेदागे वाढवा म्हटल्यावर तोंडाचा चंब कशा पाय करताय. देऊ की 10 काय 25 देऊ. वाट बघायची. तुमचं येणं जाणं घडू द्या की वरच्यावर. माणसा माणसात घसर वाढली रुपयाचा भाऊ घसरतोय बघा. बरं खावा आता तुम्ही. मला टाईम नाही. मला खेळा करता फाद्या बित्त्या बघायच्या. तुमची राहायची सोय बघायची. लय काम आहेत बघा जा तुम्ही. 2 3 चला. अरे किती उशीर केला आज. मी जेवायला जायचं माहित नाही का तुला. म्हणून तू काय काय आलो ना. हो का. हा हा माहिती आहे तुझी माहिती. आज आपल्याकडं खूप जोखीम आहे. मी बहिणींच्या पुढून जीवन येईपर्यंत हलायचं नाही कुठं. काय हे बाबा बिछाना टाकलाच दारात. मी नुसतं बिछाना टाकून उपयोगी नाही. त्याच्यावर तुम्ही राहा. राहिला राहिला. जीवन येतो मी कुठं जाऊ नको. लाडे 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 आले मी मोहला. आले मी मोहला जवळ का हो ख्याला. जवळ का हो ख्याला लाडे लाडे आले मी मोहला. खाईली उडकली मागते. नाही ना आवडलं नाही का स्वयंपाक माझा. छे स्वयंपाक उत्तम झाला होता. उत्तम. काय वांग्याची भाजी झाली. वा भरल्या वांग्याची भाजी करावी तर बहिणी तुम्हीच. चल फार बरं वाटतं बघा तुमच्या सगळ्याकडून असं ऐकलं म्हणजे. नाहीतरी गावंड्या गावात एवढं चवीनं खाणार भेटते तरी कोण. श्री हरी. बाकीचे मेंबर्स गेले वाटत सगळे जेवण. हो गेले की. अहो आहेत कुठे असे जास्त मेंबर. तुम्ही 10-12 माणसं नोकरी धंद्याच्या निमित्ताने इथं आलेली. वहिनी काय ग काय ग. मी घराकडे जाऊन येऊ का जरा. तू आता कुठे निघाली सनी मनगट हलवीत. तुला सांगितलं ना मालकच घरात नाही. आज माझ्या सोबतीला हिथं झोप म्हणून. आई म्हणाली जराशी येऊन जा. घटकाभरात येते की माघारी. अगं कुठल्या कुठल्या रानात बसते तुझी. घटकाभरात कशी येशील ग माघारी. येते की. आई वाट बघत असेल माझी. बरं बाई जा पण ये बरं का. नाहीतर देशील गुंगारा. गुंगारा कशी देणं बाई मी. येते की. बर हे काय मास्तर निघालात की काय. अहो बस की घटकाभर. कसली खाई आहे एवढी. आता येऊन जाऊन काय अंथरणारच पडायचं ना. चार माणसं आली गेली उठभच असली की बरं वाटतं हो जीवाला. तुम्हाला कल्पना नाही बहिणी. सिक्रेट गोष्ट आहे तुम्हाला म्हणून सांगतो. बोल नका हा कोणापाशी. हे बघा या तुमच्या गावचे लोक भाजीपाला पिकवतात आणि पुण्या मुंबईचे व्यापारी ट्रका भरून नेतात सीझन मध्ये. या आमच्या पोस्टात मनी ऑर्डरी इन्शुअर्ड पाकिट यावीत किती. 8-8 10-10 हजार रुपये. आता तुम्ही सांगा ही जोखीम सांभाळायची कशी. अगं बाई
खरच ठेवू? अहो गव्हर्नमेंटनं काय बंदूकवाले पहारे करी ठेवलेत पोस्टाच्या राखणीला, पण ते घर तुम्ही पाहिलंतच. गावाच्या एका बाजूला मागून ओढा वाहत गेलेला, त्याच्या काठानं ही गर्द झाडी, त्याच्या पलीकडं मैल अन मैल मोकळं रान. आता तुम्हीच सांगा वहिनी, चार धटिंगण आले आणि माझ्या तोंडात बोळा कोंबून रक्कम पसार केली, तर केवढी तोमत. चार मुली लग्नाच्या आहेत वहिनी, या पोस्टापाई एखाद दिवशी प्राण गमवावा लागणार मला. मास्तर, रुपयाभर कमी मिळाले तरी चालेल, पण चित्त शांत असायला पाहिजे बघ. होय बहिणी, चित्ताची स्वस्थता असायला पाहिजे. श्रीहरीपाशी दुसरं काही मागणं नाही. मग आता एकटेच होत एवढ्या मोठ्या वाड्यात काय करणार बहिणी? मुलं बाळा आणि मंडळी असतात नाणेगावला, तसा आमचा विलेज पोस्टमन असतो सोबतीला, पण त्या लेखाशाच्या हजार भानगडी. कधी निम्मी रात्र उलटल्यानंतर झोपायला येतो, तर कधी निम्मी रात्र उलटल्यानंतर हळूहळू सुटून बाहेर निघून जातो. किती वाजले बहिणी? अरे बापरे, 10? फारच उशीर झाला बहिणी. बहिणी बोलू नका हा कोणाजवळ. मी ओ कशी बोले, वहिनीचं तोंड म्हणजे का फुटक भांड वाटलं ते तुम्हाला ठाऊक आहे मला, पण आपली सूचना असलेली बरे. मालक दिसत नाहीत कुठे, कुठं बाहेरगावी गेलेत का? हो, बाहेरगावीच गेलेत. येणार होते आज, पण असणे काही आले नाहीत, आणि आले तरी तुम्हाला ठाऊकच आहे असतात कुठं ते. इथं त्यांचं घर आहे, बायका पुरं आहेत. असं आहे, बरोबर आहे. मी येतो. हा प्रारब्ध माझ आहे, माझ लाकळ आहे ना, तुझ वीण रामा माझ कंठ आहे ना. ए कुठं गेलं रे हे? सांग ना रे, बोल ना. शान राजा माझ्या. ए तुला हरडायला काय झालं रे? हे बघ, मालक घरात नाही, हा रात्रभर जागरण करायची, गोकुळा पण घरात नाहीये, हा झोपायचं नाही. घरात नाही, काय काम होत? नाही, कुठं परगावी गेलेत का बाहेर गेलेत? परगावीच गेलेत. आज वाट किती यायची? आलं तर अजून येतील. कुठलं तुम्ही? मालकांची आमची जुनी ओळख बघा, त्यांनी नुसतं बघितलं असतं का ओळखलं असतं बघा. बर, पण ते काही खटकेले इथं नाही. तुम्हाला काय पाहिजे होत? आवाज यावायचंय आम्हाला. दिसमुख व्हायला निघालो तो लगीन वाजवायला. पायी पायी परवा सगळा वाटत होतो राज झाली, म्हणला आता दादांच्याच खानावळीत जेवून जाऊ. कस हो? कोण कोण जेवणार तुम्ही? आम्ही तिघांनी पोहार. हे बघा, आम्ही पानसर सकट धरतो, 25 रुपये बसर पानाला, पोटभर जेवण, पण साध हो. तुमचं ते मास मच्छराचं नाही जमायचं. तसलं काय आला आम्ही इथं कशाला येतोय? साधच करा की घ्या, 10 रुपये आहेत. अहो ते सुट्ट पैसे आणि कुठलं आणू रात्रीच? राहू द्या की, पैसे कुठे जाते? नको रे बाबा, तो
तसला भोंगळ व्यवहार करत नाही मी कधी। माफ करा, रातच्यात निजण्याची व्यवस्था करा, मी बाकी तो पावलं की पैसे आम्हाला। निजायला नि जागा कुठली देऊ तुम्हाला? मी कधी गेस्ट हाऊस खोलले भय? निजू बिजू नकासा, जेवायला घालते तेवढं खावा आणि फुटा बघू। तस म्हणू नका वहिनी, आहो तुमचं नाव ऐकून आम्ही आलोय, कुठे झाडाखाली पडायला होता गारट्याच? हो तर मानसी एक एक रुपये घ्या की, पण तेवढी निजण्याची सोय करा। पाटला कोंबडा आरडायच्या दामी वाटल लागतोय बघ। अरे पण जागा नाही माझ्यापाशी। अहो जागा कशाला, वाईज निवारा झाला म्हणजे झालं, येळलं केळन वनवासाला सीताफळ कस। तुम्ही कोड्यात टाकलत बघा मला, सत्व परीक्षाच बघताय माझी। हे बघा वैद्य, काय भी करा पण नाही म्हणू नका। हे बघा वर माळा आहे, जागा तशी पैस नाही, चालत असेल तुम्हाला तर झोपा बघ। पर उंदर आहेत बर का वर, रातभर अंगावर नाचतील बघा। मला उंदराची भीती वाटते। उंदराला घाबरतोय वाघावर कस जाणार? सपन मला भीती वाटते, माझे एकदा टाच खाल्ली होती उंदर, माझ्या खिशात पाय घालून निघतात म्हणून माझी टाच खाल्ली होती उंदराने। तुझी टाच म्हणजे काय खोबऱ्याची वाटे होय बहिणी, आम्ही पडतो माळ्यावर, तुम्ही नका काळजी करू। बर तुम्ही बसा खटकावर, मी जेवणाची तयारी करू। तस कशाला, माळाच दावा की आम्हाला स्वारून चालून लई कंटाळा आलाय बघा, वाईट हात पाय पसराव म्हणतो असं म्हणताय। बर या रात्री अपरात्री कुणाला उठायची सवय असेल तर खाली जावं लागेल बरं का? पाठी बघा मोठ पटांगण आहे, त्याला लागणं फोडा बी हाय, पण ओढ्याकडे जाताना जरा जपून जायचं, वाट जुनी पडकी हिर हाय खोल, अंधारात जाशिला आणि हिरीत पडशिला बर का बाय, लक्षात ठेवायचं का हे? अगो बाई तोंड उतरलं की बाई पोरात, आता लगोलग चार भाकरी टाकते ना, त्याला किती वेळ लागतो? राज गजानन गौरी सुताधनी दूत अमुचा बोलविता, गण राज गजानन गौरी सुताधनी दूत अमुचा बोलविता, गण राज गजानन गौरी सुता मंडपी येई गणेशा गणेशा पुरवा मुची पुरव मनीषा
ಗೌರವ ಮಣೀಷ ಸಭಾ ಮಂಡಪಿ ಏಯಿ ಗಣೇಶ ಗಣೇಶ ಪುರವ ಮುಚಿ ಪುರವ ಮನೀಷ ಆಜ ಮಾಂಡಿಲಾ ಖೇಳ ತಮಾಷ ಆಜ ಮಾಂಡಿಲಾ ಖೇಳ ತಮಾಷ ತೂ ಹೋಯಿ ಅಮಾತಿ ಯಶದಾತಾ ಗಣ ರಾಜ ಗಜಾನನ ಗೌರಿ ಸುತಾಧನಿ ತೂತ ಅಮುತಾ ಬೋಲವಿತಾ ಗಣ ರಾಜ ಗಜಾನನ ಗೌರಿ ಸುತಾಧನಿ ತೂತ ಅಮುತಾ ಬೋಲವಿತಾ ಭರವ ಕವೀಚಾ ಮುಖಾತ ವಾಣೀ ಗಳ್ಯಾತ ಗಾತ್ಯಾ ರಾಗ ರಾಗಿಣೀ ಲಯನಾಸಾಚಿ ಪೇರ ಪೈಂಜಣಿ ಲಯನಾಸಾಚಿ ಪೇರ ಪೈಂಜಣಿ ಲಯನಾಸಾಚಿ ಪೇರ ಪೈಂಜಣಿ ಲಯನಾಸಾಚಿ ಪೇರ ಪೈಂಜಣಿ ಕಳಸೂತ್ರಧಾರತು ಕಳಸೂತ್ರಧಾರತು ನಾಚವಿತಾ ಗಣ ರಾಜ ಗಜಾನನ ಗೌರಿ ಸುತಾಧನಿ ತೂತ ಅಮುತಾ ಬೋಲವಿತಾ ಗಣ ರಾಜ ಗಜಾನನ ಗೌರಿ ಸುತಾಧನಿ ತೂತ ಅಮುತಾ ಬೋಲವಿತಾ ಗಣ ರಾಜ ಗಜಾನನ ಗೌರಿ ಸುತಾ आता मोहर बोला मोहर हो मोहर गवळण आला का हे नेहमीच आहे काय नवीन सांगा की याकर आता शाहीर तुम्ही आम्ही काय करायचं बर आता मला सांगा गणपतीची बायको कोण गणपतीची हो गंगी आला का ह्याची नव तर गणराज गजानन हा हा शारदा शारदा हा मग तिचंच नमन करायचं नमन हो वय पण काय लिहिलंय का मग चानन काय पुणव चणे सली ग माय माझी हंसा वर बैसली वा साहेब वा तुमची वाले ಚೌಹುದಿಶಿ ಪಾಜಳ
प्रत्येकाच्या कमऱ्याला एक एक तुला घे एक मला दे आणि एक भीम्याला तुला कशाला फास लावून घ्यायचा एखाद्याला भूतनं बर आला नाही आणि गोपन मारतोय तुला निमून दिलेलं काम तेवढं कर फाजील चौकशा करायचं नाही शंभर माणसं जरी माझ्या मोर आली तरी मी एकटा माग फिरवीन असे आणि दोनच दांडगी माणसं आली कमराला कपकन घट्टी खा मारला म्हणजी मग माझी मग एवढे एवढे माणूस तुझ्या बिम्या काय सांगतोय तुला अरे बाबा नो आई बरं हुशार अरे तुम्हाला एक विचारायचं राहूनच गेलं जेवण होईल तर तुम्हाला कशी चहा पाणी पाहिजे का नाही नाही आपल्याला तर चहा नाही अहो चहानं भूकच मारती या तुला रकाळू आपल्याला तर मुळीच नको तुम्हाला वाजतात अच्छा अच्छा रातचं चहा प्यालं की आपली झोप उडालीच बघा म्हण कापून चहा झोप पुढून भागायचं नाही हो बाय घे घेणारे हे पोर वेगळं दिसतंय कुणाच तस म्हणशील तर आमच्यात रक्ताचं नात कुणाचं कुणाशीच नाही फक्त आम्ही एका गावचो अहो धंद्यासाठी कंपनी जमी द्या म्हणा ना असं होत मग हा काय वाजवतो मी सूर वाजवतो अग बाई 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 एवढं एवढंच लेकरू पण कसं सुंदरी आहे बघा नाहीतर असतात एक अंधारात घराबाहेर पडायला घाबरणारी बर चालू द्या तुमचं समजी तयारी आहे यात काय भी कमी नाही आता नशीबच तेवढं आपल्या बाजूला असलं का म्हणजे मिळवली बघा
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। अन्तःकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः यं यं वापि स्मरन् भावं त्यजन्त्यन्ते कलेवरं तं तमेवैति कौन्तेय सदा तत्थावभाविकः। समद माल मिळेल का नाही आता नोटा असल्या मावतेन की पण चिल्लरन खुर्दा मात्र आवाज करणार बरं का देव बघवा जागेचा हात ना हा कंदील जडेने झाले नीट हा ठेवते आणि हा घेऊन जाते बरं का का हत्यारं दिसायची नाही तुम्हाला कोणची हत्यारं म्हणलात अहो मला कुठं नावं माहिती आहेत त्याची पण लावायची असतात ना ती खुंट्या बिंट्या पिळायच्या असतात तारा तपासायच्या असतात बॉयसनी बरीच माहिती दिसते की आम्हाला दिसत्यात हत्यार तुम्ही घेऊन जावा देवा बर बायलाही डेंजर दिसते हा म्हणजी याच्यावर ध्यान ठेवायला पाहिजे नाहीतर थेट पोस्टापासून चौकशीला याची अण्णा मला जरा निराळीच काळजी वाटते बाबा अरे तू गप उगा खाजून खरंच काढू नकस बरं राहिलं देवा भगवाना एवढं काम पदरात पडू दे हजी मलंग बाबाला जाऊन नोटांची माळ घाल निले आसमामे हजारो सितारे ये आंखें खुदा की खुदा के इशारे अब खुदा देखता झोपलत काय रोडर के इंसान उनसे जहां में रोडर के इंसान रोडर के इंसान उनसे जहां में रोडर के इंसान
कोसदेव माझी जनात शोभा होऊ नकोस देऊ माझी जनात शोभा। हे कामने तळीला हजी मलम बाबा, 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 हे कामने तुझी शंका असेल ती बोल बघत चाल दिशे। अहो शंका म्हणजे हीच, वहिनी मग अशी म्हणाल्या मालक येणार आहेत, आणि खरंच ते मालक समोर येऊन उभं राहिलं म्हणजे मग मालक भीमा, मालक आल्यावर काय होईल ते जरा दाव बघू त्याला।
एवढी तयारी असल्यावर मग चित्ताच नको बाबा. कळलं कसं आळू, मालक आल्यावर काय होईल ते कळलं बाबा. जा घोटभर पाणी पिऊन ये, जा खाल्लं झालंय खर. जायला काय राखीस होत्या पोटच काय म्हणू. वरडतोस किती सला. मी म्हणतो अण्णा, कुत्र का भुकलं? भुकलं तुझ्या गोदावर सल पोळा. न लावता झोपलाय.
कृष्णाय वासुदेवाय अंदाचा सुखी राहो आजच्या प्रमाणे उद्या भी हो उद्या म्हणजे इथं मुक्काम करणार आहेस मन की अण्णा आओ या गोंडळ बाईसाठी अख्खा जलंधरी खाना काढला लागला तरी बेहतर पोस्टाच घर जरा बंदिस्त आहे आणि घरात घर असल्यागत भानगडा आहे तो दरवाजा ही खिडकी आत आल्यावर दोन खोल्या आहेत ही एक आणि ही एक एकात आहे पोस्ट आणि ह्यात पोस्ट मास्तर झोपतो या आलं का देणार कुणी कोणी कसं कसं जायचं आणि काय काय करायचं ते काय कोणाची शंका काय रे काळ्या काय नाही काय भीम्या शंका नाही खरं बोल बोल काय वकायचं असेल ते वक अगोदर नाही परांना वाटणीच काम कुठं वळकायच वाटणी अरे वाटणीच काम होर पहिला कोंबडा आराडला की वहिनीची परवानगी घेऊन फाट्याचा रस्ता सुधरायचा अगोदर वाटणीचं काम वाटत देवळात वरकू म्हणजे झालं मग जेचे त्यांना आपली जोखीम सांभाळा पर एक एसटीत बसल्यावर कुणी कुणाला ओळख द्यायची नाही हा तर वाटणी कशी करायची ती आताच ठरवून टाकूया की अरे त्यात काय ठरवायचं चार हिस्स सारखं करू म्हणजे झालं हा म्हणजे कसं 1200 रुपये तरी येतील एककाच्या वाटणीला हायचा कुठं मोर मग प्रत्येकानं आपल्या हिश्यातला चौथा हिस्सा मला द्यायला पाहिजे का तर शिकार हिरण्याचं काम म्या केलंय हाय कोणाची तक्रार ही नसल पटत तर निजा बघू कप सकाळ उठून आपली एसटी पकडू हे राहू दे समजा जागच्या जागेला आज का म्हणता अण्णा अहो एवढी मोठी शिकार कधी नाही ती गावती ती अशीच दौडायची होय अहो हातात आणली लक्ष्मीन तशी सोडायची मग मी जशी वाटणी म्हणतोय त्याला हो म्हणा काय भीम्या जरा खाली जाऊन वहिनीचं सावट घेऊन ये काय करतात ते बघून येजा जरा सावकाश थांबा जा नाही अण्णा मी म्हणतो आपण हे करतोय कशासाठी हे काम पत्ते झालं त्या आम्ही एक बिडी काढीचं दुकानच खोलणार खोला की आणि भीम्या त्याला हे पटनाचं कर्ज ते मिटवतोय बघा आणि आमचं एकदा बिडी काढीचं दुकान झालं त्या आम्ही बघा आपलं काय पंढरीची माळच घेणार म्हणजे इट्टलाच्या दागिन्याला बी धोका आला म्हणून सरळ कष्ट करून जो एकता पैसा मिळाला असता आपण ही वाकडी वाट काढत होत्या खरं सांग खरं आहे अरे सरळ वाट चालून सुखाच्या गावाला कोण गेला का आजपतूर वाकडी वाट चालल्या बिगार खळणी कापड आणि साखर चपाती खायला मिळत नाही बाबा हरामी केल्याशिवाय माणूस गबर होत नाही देवाला डोळ अरे ते आपणच घालतो कधी सोन्याचं कधी रुपयाचं तसल्या सोनाऱ्यानं घातलेल्या डोळ्यानं तो काय बघणार आहे आपल्याकडं खरं
संत बोलणं ऐकलं त्या बाईनं काय म्हणतोस भीम्या चुकतं बोलणं ऐकलं चुकतं ऐकलं अर्जिन्याच्या पाण्यात बसल्या ना कधी आता ही बाई गावात बहु मारणार कानपडे देखील त्याच्या अरे त्याला कळत नाही खत्ती मी कुठत हे पक्क काय अगदी पक्क याच्यावर एकच इलाज काय बाईला खलास करायची बोला कोण काम करणार आहे कुणीतरी केलं पाहिजे नाहीतर खोट्यात येऊ आपण पैशा परी पैसा मिळणार नाही आणि बाईनं फोन केली तर समजा गाव जमून धोंडाळून मारल आपल्याला तेव्हा चट्टीशी बोला कोण करत हे कर एक काम हो ज्याच्या वाट्याला मुडकी काढी येईल त्यांना बाईला खलास करायचं पोरा कर एक काम हो बराबर 2:30 आपण बाहेर पडणार आहे त्याआधी हे बाईचं काम तुझ्या हातनं व्हायला पाहिजे सांगून ठेवतो यात जर कसूर झाली तर माझ्या हातनं तुझा गळा चिरेन आई शपथ मी बोलत्या काळजाचा माणूस आहे कुठं निघालास काम तुझ वाडा कोणीकडे वाडा
पाहुण दिसत या गावात पाहुण आहे पण या वक्ताला वाड्यात कोण गावायचं नाही संगीत तमाशाला गेलेली असणार तुम्ही कोण दागदार दिसताय वाटत पैसा ऐका भवानी जरा गप की जरा जल्दी आओ रो उधर पब्लिक बम मारेगा ज्यादा बोलने का नहीं हम पान पट्टी खाके हाँ जरा जल्दी आओ रो जल्दी आओ रो पान पट्टी खाके दिएने ना घेणं कंदील लावून येन बघ तर जरा पैसे वाढव म्हटलं तर कुई 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 करते या हे जरा चुना कमी लावला ना नाही तर तोंडात खोबरं करशील हे चला चला मोठं चला आणि फुल तर नीट केलं का बाप्पा बाई काय रे असं डोळं फाडून काय बघतोयस नव आज काय विशेष आज बाईचा नखरा काय न्याराज दिसतोय बर का आणि यो बुचडा कुठल्या कुठ वर आज कुणी गावण्यार येणार काय काय गावण्यार अरे लाळपूस लाळपूस चल अरे ढोलिया चल सजनाच्या मर्जी खातर जरा सावर धरिला आंबाडा ग बाई सजनाच्या मर्जी खातर जरा सावर धरिला आंबाडा ग बाई उघडीच ठेवली मान उघडीच ठेवली मान केत के पान सोन के बडा ग बाई सजनाच्या सजनाच्या मर्जी कातर जरा सावर धरिला आंबाडा धरिला रेशमी खमीज अंगात सैल दरदार झिर झिरत दुपट्टा वरे टिके ना उरे पडे तो हो बाई उघडीच ठेवले मान केत के पान सोन के बडा ग बाई सजनाच्या जरा सावर धरिला आंबाडा धरिला Ah!
पान सोन के बड़ा भाई सजना चा सजनाचा मर्ज खातर जरा सावर धरिला आंबाडा गबाई उघडीच ठेवली मान उघडीच ठेवली मान केत के पान सोन के वडा गबाई सजनाचा बाईवर हात टाकणं काय मर्दाचं काम आहे का? मी तुला खरं सांगतो बिम्या, ह्यो अन्या हलकट बदमाश उपरत्या काळजाचा माणूस आहे. बापाला बाप म्हणणार नाही, आईला आई म्हणणार नाही. आज पतूर आम्ही त्याच्या जीवाला जीव देत आलो, काय आमचा फायदा केला, काय किंमत राखली त्याने आमची. आज आज त्यानं काय म्हणून मला फाईट मारली, काय चूक झाली माझी. बोल बोल बिम्या. बघा बघा, कृपत आपण टाक दिले त्यांवर, कुत्र्याला दाखव तसं टाकलं. बघा बघ बरं डोळं फाडून बघ. अरे लेकरू, अन्नाच्या बायकोला गावले, पंढरपूरच्या वाळवंटात कुणी टाकून दिले. अरे पोटच्या पोरासारखी माया दूध वाढवायचं का अशी दशा करायची चांडाळा. मी तुला सांगतो बिम्या, लोकांनी भीक घालावी म्हणून हा अन्या या पोराचं डोळं काढी हातात वाडगा दिला आणि दारू तार गिणविलेला. बघ नीच नीच. आज पतूर या आणण्यावर आपण किती दिवस काढले, काय कधी नीट हिस्सा दिला? तू एवढं कुत्र्याचं इमान दिलंस, काय दिलं तुला त्याने? बोल की बोल. माझ्याशी त्याची कबुली होती भीमा, हिस्सा किती भी झाला तरी ह्या कामाचं तुला 2000 रुपये दे. आता म्हणतोय 1000 रुपये येतील वाटणीला, त्यातला भी चौथा हिस्सा माझा. मला खरंच पटण तिकडं माझ्या उरावर बसलाय. नाही दिलं तर मी सुना लावल तुझ्या 2 मनगटाला घे. आज 2 वर्ष झाली देवापूरला आपण एक खिलारी खून चोरला होता, आठवते का? करगणीच्या जत्रेत नेऊन इकला. काय दिलं तुला त्याने?
त्या खोंड्याचं पाठीवर शान तरी. 8 दिवस आपण दोघं तोंडाला फेचेस तोर त्या खोंडाला घेऊन आडवाट चाललो होतो. आणि हा ऐताना अगोबा जत्रत भेटला, परस्पर खून विकला. तुझ्या हातावर 80 रुपये टिकवलं, माझ्या हातावर 80 रुपये. पर भीम्या, मी बी काही कच्च्या गुरुचा शेला नाही. मी मागन बातमी काढली, या कसाबानं तो 1600 रुपयाला खून विकला होता, माहित आहे मला. मग तुमच्याकडून असतो, तुमच्याकडून ताकद असते, मला त्याचा जीव घेतला असता, त्याला चांगला दागला असता. पापाचा घडा कधी कधी फुटणार? पती माझा हौशार रंग महालात, अरे पती माझा हौशार रंग महालात, त्याची बाईल बघून मिळत. अरे त्याची बाईल गायला जाऊन घेऊ. अन्या का घुसलाय सीता? माझी भीती आहे काय मला? ही मस्ती आहे काय? असल हिम्मत झालीचा बघून येतो. खर आईच्यान आईच्यान टाकू दे इकडे. Thank you.
वहिनी आओ वहिनी काय रे बाबा अजून जागेत तुम्ही लय राग झाले हो काय आमच्या दंग्यानं जागे राहिल्या का काय म्हणतो नाही रे बाबा हो गत्तक माणसा माग ते जागायला लावत डोळा लागतो पुन्हा जाग येते असे चालले सगळं तेच म्हणतो आम्ही आपलं काय बाई वर बोलत होतो म्हणलं चौकशी करावी का वहिनींची झोप मोड झाली का काय म्हणून काय बोलण्याचा तरच झाला वय तुमचं नाही रे बाबा त्रास नाही लय मोठ्यांदा बोलत होतो कानावर आला असतनच की तुमच्या तुमचं बोलणं कानावर यायला चित्त नको का ठिकाणावर खरं म्हणजे आमचं बोलणं तुम्ही काही ऐकलंच नाही म्हणा की तुम्ही ऐकलं कुठे वाट फुटल तिकडे जाईल अरे देवमाल वाट डावल हे असं बोलायचं नाही थांबले का थांबलं तर तुम्ही मला याद घ्याल पोस्टाच्या खिडकीतून आज सोडाल जातो मी माडीची तिसरी पायरी जिन्याची मोडली चिंबक बाल शिकवतोय ढँग टाकून ढँग टाकणाऱ्या बाईनं यायला उशीर हाय थांबा इथच उशीर आहे उशीर हिरव्या माडीचा जिना अवघडा हिरव्या माडीचा जिना अवघडा जिना अवघडा बर मग पुढ अरे नको येऊ का नको येऊ होईल बर बडा नको येऊ होईल बर कोईल पर बड़ा नको ये वो कोईल पर बड़ा हाँ
Thank you.
देवानी यायचं आता हे मिळलं यश पदरात पडलं का हाजी मालंगाला नोटाची माळ घाली मूळ मुद्दे तरी हातात आला आता फिकीर करायचं का हाजीने बोले हे बघ काय कोंबडा अर्धायच्या आत उठून चालायला लागू म्हणजे कुणाच्या डोळ्यावी याच कारण नाही बोले हा पडा आता तू हरभर झोप लागली म्हणजे मग कसं व्हायचं अरे मी उठतो की तुम्हाला कोंबडा वरडायच्या असं म्हणतो झपड फोरा तू झोप रे हे या टायमाला नको मार मारता अरे नको तू अरे मार मारता हान हान पडा चांदण विजल अंगणी गवत साजना दवान भिजला हाय 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 उठा उठा झाली पहाट उठा उठा झाली पहाट चांदण दवान भिजलं दवान भिजलं दवान
उठा उठा झाली पहा झाली पहा Thank you, Papa.
अरे रात्री तिचं जमिनीवर पाय ठरत नव्हता की अहो परदीस वर आला या 10 वाजायच्या गाडी भरायला पोहोचायचंय पुण्याला चला आणा गाडी आधी पंचनामा झाला पाहिजे देवेवाडीच्या पोलीस पाटलाने बोलवा येस सर एवढी धडपड करून अखेरीस मुर्दाच हातात मिळाला इट्स ऑल इन गेम सर बहिणी
मास्तर काय झालं होतं? बुडालो मालक साहेब बुडालो. थांबा घाबरू नका, काय झालं तू नीट सांगा. मास्तर मास्तर प्रयागा, ए प्रयागा प्रयागा. मास्टर मास्टर वहिनी प्रयागा, वहिनी सावधान, वहिनी प्रयागा सावधान. मी कांदा घेऊन येतो. प्रयागा 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 वहिनी 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 सावधान 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 वहिनी वहिनी सावध. मालक मास्तर बेगा काय झालं? मास्तर वहिनी घात झाला, चोरट्यांनी पोस्ट लुटलं. म्हणजे मास्तर मीच तुमचा घात केला. म्हणजे म्हणतेस तरी काय? त्या चोरट्याला मीच असं दिलं. बहिणी पुरता नागवला गेलो, आता कस होईल माझ? हातात बेड्या पडतील माझ्या, पोळ बाळ देशोधडीला लागतील. मास्तर तुम्ही काळजी करू नका. मास्तर टाकोटाक तालुक्याला जातो आणि पोलीस घेऊन येतो. पोलीस आता काय उपयोग आहे मालक? असं म्हणू नका मास्तर. आंधळ्याच्या गाई देव राखतो. आंधळ्याच्या गाई चोरी सापडली बहिणी, चोरी सापडली. त्या पोरानं शोधून काढले. पोस्ट ठेवा. हो बहिणी. सरकारी भांगण उपस्थित व्हायला नको. वहिनी मी निघतो आता. बाळा